हे बघा, एकतर जरांगे पाटलांनी अनेक वेळा समाजाच्या आणि युवांच्या हितासाठी आंदोलन केलेले आहेत. नजीकच्या काळामध्ये त्यांनी जे उपोषण केलं, दुर्दैवाने तिथे लाठीचार्ज झाला, त्याच्या आधी सुद्धा त्यांनी खूप सारे आंदोलन केलेले आहेत. त्यांचा आणि समाजाचा लोकांचा हाच एक आक्षेप आहे की याच्या आधी जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा या सरकारने सांगितलं होतं की आम्ही एक कमिटी फॉर्म करू, त्या कमिटीमध्ये मोठे मोठे अधिकारी हे आम्ही घेऊ. कमिटी झाली पण अधिकारी घेतले नाही घेतले हे नाही सांगता येणार. आणि उद्या जे काही सरकारने दिलेला शब्द होता, तारीख जी दिली होती, काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसएस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 02 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. त्याचा शेवटचा दिवस आहे, त्यानंतर काय भूमिका घ्यायची हे जरांगे पाटील स्वतःच ठरवतील, समाजातले कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते ठरवतील. जी काय भूमिका त्या त्या तालुक्यामध्ये असणारे कार्यकर्ते घेत आहेत ती त्यांची त्यांची भूमिका आहे. सर्व भावनिक झालेले आहेत. माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे, या बाबतीत कुणीही वेगळ्या पद्धतीचं राजकारण करू नये. राणेसाहेबांची एक स्टेटमेंट ऐकल्यानंतर कुठंतरी मलाही वाईट वाटलं, एवढ्या मोठ्या नेत्याने अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलं 96 कोळीवर. ते हे जे काय चालू आहे ते थांबून काहीतरी कॉन्क्रीट मार्ग आपल्याला कसा काढता येईल यासाठी सरकारने सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. आणि याच्यात कुणीही न सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनी, न विरोधात असणाऱ्या नेत्यांनी, न इतरही लोकांनी याच्यावर राजकारण कुणी करू नये, कारण का संवेदनशील विषय आहे. अनेक युवा या बाबतीत अग्रेसर आणि अग्रेसिव्ह झालेले आहेत, त्यामुळे या बाबतीत शांततेतच निर्णय घेण्याची सरकारकडे जरूरत आहे. आता जो समाजातला रोष पाहायला मिळतोय, आज अजित पवारांच्या सोलापूर दौऱ्यामध्ये त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, काल अब्दुल सत्तारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये येऊ दिलं नाही, पुणे जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये आमदार आणि खासदारांना गावामध्ये येऊ देणार नाही असे ठराव जे आहेत ते झालेले आहेत, याकडे कसं पाहता? शेवटी तिथे असणारे युवा जे काही आता अग्रेसिव्ह झालेले आहेत, कारण की याचं मुख्य कारण असं आहे, आपण जर जरांगे पाटील साहेबांना विचारलं आणि असेच आरक्षणासाठी लढणारे चांगल्या हेतूतून समाजामध्ये चांगलं काम करणारे जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील, आज युवांना हाताला काम नाही, आज शिक्षण महाग झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल अशी भूमिका युवा वर्गाची झालेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर काही गावांमध्ये तालुक्यांमध्ये युवा एकत्रित येऊन त्यांची त्यांची भूमिका मांडत जे काही निर्णय मोठ्या संख्येने घेत आहेत ते आता त्यांचा त्यांचा विषय आहे. याच्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून नाहीतर एक आमदार म्हणून मला खूप काही सांगता येईल असं नाही. पण दादा, याच हे तरुण जे आहेत ते आता आत्महत्या करतात, आपण जर बघितलं तर जालन्याचा हा तरुण होता, नंतर नांदेडमध्ये देखील आत्महत्या करतात, यांना काय आव्हान असेल? माझं एकच मत आहे की आत्महत्या करून आपल्याला मार्ग निघणार नाही. कुठलाही युवा असू द्या, मुलगा असू द्या नाही तर मुलगी असू द्या, लहानपणीपासून आपल्याला आपले आई वडील हे मोठे करतात. आपले आई वडील कमी शिकलेले असताना सुद्धा आपल्याला ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट करतात, त्यामुळे तुम्ही जे स्वप्न बघत आहात ते तुमचं नसून तुमच्या आई वडिलांचं सुद्धा आहे. त्यामुळे स्वतःचा तर विचार कराच पण आपल्या कुटुंबाचाही विचार करा. आणि आत्महत्या करून कुठेही मार्ग निघत नसतो, चर्चा करून मार्ग निघत असतो. त्यामुळे या बाबतीत कुणीही आत्महत्याचा विचार जर मनामध्ये येत असेल तो बाजूला ठेवा आणि आई वडिलांचं स्मरण एकदा करा, एवढंच मी इथं सांगेल. जो जवान अग्निवीर शहीद झालेला आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही ट्विट केल्यानंतर भाजपनं असं म्हटलेलं आहे की शहीदांच्या बलिदानाचा उपवास करण्याचं तुच्छ राजकारण तुम्ही कशासाठी करताय आणि या सगळ्यामधून तुमची हे जे आहे नीच मानसिकतेमध्ये हे बसतं का असा सवाल जो आहे तो भाजपनं केलेला. अग्निवीर ही योजना जेव्हा केंद्र सरकारने डिफेन्स विभागामध्ये म्हणजे आर्मीमध्ये आणली होती, तसंच इतर
जे काही सैन्य असतं ज्याच्यामध्ये एअर ज्याच्यामध्ये नेव्ही असेल आणि इतरही सगळ्या याच्यामध्ये, तेव्हा त्याचा विरोध आम्ही सर्वांनी केला होता. त्यावेळेस आम्ही हीच भूमिका घेतली होती की आपण कॉन्ट्रॅक्टसारखं जर आपल्या या सैनिकाला नाहीतर स्वतःचा पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता, देशासाठी लढण्यासाठी जे युवा तयार आहेत यांच्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्ट भरतीसारखा कॉन्सेप्ट जर तुम्ही आणत असाल तर ते योग्य नाही, अशी भूमिका त्यावेळेस आम्ही सर्वांनी मिळून घेतली होती. ती भूमिका घेतली तरीसुद्धा सरकारली अग्निवीर याच्यातून अनेक युवांना रिक्रूट केलं, सेनेमध्ये घेतलं, पण दुर्दैवाने पंजाबचा एक आपला सैनिक शहीद झाला, तसंच महाराष्ट्रातला सुद्धा एक सैनिक या देशासाठी शहीद झाले. पण अशा परिस्थितीमध्ये एक वेगळा भेदभाव तिथं कुठंतरी केला गेला, ज्याच्यामध्ये जे काही त्यांना अंतिम सलामी असती, जी काही अंतिम प्रक्रिया असती, ती कुठेही फॉलो केली गेली नाही. मग याच्यामध्ये हा भेदभाव सैनिकाबद्दल का असावा? आमचं मत हेच आहे की जो व्यक्ती आपल्या कुटुंबाचा स्वतःचा विचार न करता जर देशासाठी बलिदान द्यायला तयार असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला नाही पाहिजे. जर तुम्ही त्याला 4 वर्षासाठीच घेत असाल म्हणून तुम्ही एक वेगळी वागणूक त्या सैनिकाला देत असाल, जवानाला देत असाल, तर योग्य नाही. एक तर ती योजना त्यावेळेसुद्धा आम्ही त्याचा एक निषेध केला होता, आताही करतो, पण जे सैनिक या योजनेच्या माध्यमातून देशाची सेवा करण्यासाठी आता तुम्ही घेतलेले आहेत त्यांची तरी काळजी तुम्ही घ्या अशी विनंती या सरकारला आम्ही करतो. दादा, उद्या युवा संघर्ष यात्रा आहे, काय याचं स्वरूप असणार आहे, कसं नियोजन आहे? युवा संघर्ष यात्रा युवांच्या भवितव्यासाठी आणि आज खऱ्या अर्थाने युवकांच्या समोर ज्या अडचणी आहेत, त्यांच्या पालकांसमोर असणाऱ्या अडचणी या कुठेतरी सरकारच्या लक्षात याव्यात यासाठी आम्ही ही यात्रा काढलेली आहे. 25 तारखेपासून तुळापूर इथून ही यात्रा सुरू होणार आहे, पण त्याच्या आधी दसऱ्याच्या दिवशी म्हणजे उद्या 24 तारखेला सकाळी 8:30 वाजता लाल महालापासून एक आशीर्वाद यात्रा आम्ही काढत आहोत, जी 4.5-5 किलोमीटरची आहे. 8:30 वाजता ती यात्रा सुरू होईल, टिळक स्मारकला त्या यात्रेची समाप्ती होईल आणि आदरणीय पवारसाहेब स्वतः तिथं असलेल्या युवकांना मार्गदर्शन करतील आणि साहेबांबरोबर 7 ते 8 मुलं आणि मुली आम्हा सर्वांना मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या शब्दातून, त्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन घेऊन, प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण 25 तारखेपासून 800 किलोमीटर नागपूरपर्यंत तिथं चालणार आहोत आणि जाता जाता जे काही प्रश्न आमच्याकडे आलेले त्यातला एक प्रश्न तरी सरकारने आत्ता सोडवलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR मागे घेऊन. पण असे अनेक विषय आहेत ते आम्ही घेणार आहोत आणि जाता जाता शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, युवांनी, युवतींनी, महिलांनी जे काही प्रश्न आम्हाला सांगितले जातील ते आम्ही नोट करून पुढच्या अधिवेशनामध्ये ते मांडू आणि सरकारकडनं ते करून घेऊ अशी ग्वाही या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. कार्यक्रम बिगवनला झाला, अजित पवार आणि शरद पवार बऱ्याच दिवसांनी डायस वरती आले, दुसऱ्यांदा आले खरं तर पॉलिटिकल रिफ्ट झाल्यानंतर, पण त्यांच्या दोघांमध्ये काही संवाद झाल्याचं पाहायला मिळालं नाही. वास्तविक सगळ्या पवार फॅमिलीकडून म्हणजे जे पॉलिटिकल मेंबर्स आहेत त्यांच्याकडून सतत हे सांगितलं जातं की आमचा रिफ्ट पॉलिटिकल आहे, फॅमिली युनायटेड आहे, तसं काही फार बघायला मिळालं नाही. अजित पवारांनी शरद पवारांशी आणि त्यांनी शरद पवारांनी अजित पवारांशी बोलणं काल टाळलेलं दिसलं. तुम्हाला कारण काय वाटतं याचं की किमान बेसिक संवाद सुद्धा जो जे सतत प्रेफर करतात त्यांनी तो केला नाही? महत्त्वाचं काय की त्या शाळेला जी विद्या प्रतिष्ठानची शाळा आहे जिथं आदरणीय पवारसाहेब स्वतः अध्यक्ष आहेत, अशा संस्थेच्या माध्यमातून दौंड इंदापूर या भागामध्ये असणाऱ्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी एक शाळा तिथं काढण्यात आली आणि त्या शाळेला कैलासवासी अनंतरावांचं नाव हे देण्यात आलं. ते आदरणीय पवारसाहेबांचे बंधू आणि आदरणीय अजितदादांचे वडील. आणि मग एखाद्या सामाजिक कार्याला कुठेही भेदभाव न करता हे सर्व मोठे नेते एकत्रित आलं हे बघण्याची खरं तर जरूरत आहे. आणि अशा पद्धतीने एक शाळा ज्याच्यातून तिथं असणाऱ्या मुला मुलींना चांगली सेवा ही मिळणार आहे हे बघण्याची जरूरत आहे. कोण कोणाशी बोललं नाही बोलणं, कोण कसं बघत होतं, कोण कसं वागत होतं
याच्याकडे आम्ही बघत नसतो, आम्ही कार्यक्रम काय त्यातून काय लोकांना मदत होणार आहे एवढंच बघत असतो। त्यामुळे खूप खोलात जेवढं तुम्ही जाल आमच्या बाबतीत सुद्धा आणि इतरही काही लोकांच्या बाबतीत बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील, पण खूप खोलात जाऊन वेळ घालवण्यापेक्षा आज महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे, महाराष्ट्राच्या समोर काय अडचणीत हे खऱ्या अर्थाने बघण्याची जरूरत आहे। पण साधारण राजकीय मतभेद जरी असले तरी संवाद बंद करू नये अशी स्वतः शरद पवारांचा सुद्धा आग्रह असतो। त्यांच्या शाळेत शिकलेले असताना किंवा ते स्वतः तिथं असताना तसं काल बघायला मिळालं नाही, त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? एका व्यासपीठावर दोघं आले, सुप्रियाताई होत्या, माझे वडील होते, अनेक आमच्या कुटुंबातले नातेवाईक असतील, शुभचिंतक असतील, ते तिथं उपस्थित होते। आणि मग याच्यामध्ये तिथं असणं हे जास्त महत्त्वाचं होतं आणि ते तिथे होते। आता तिथं काय घडलं कसं घडलं हे मला तरी तिथं सांगता येणार नाही, पण महत्त्वाचं काय ते तिथं होते, सगळ्यांनी भाषणं केली आणि तिथं संस्था जे काय काम करत आहे, आनंदरावांचं काय काम होतं हेच आपल्याला कुठंतरी ऐकायला मिळावं, हीच खरी ताकद आहे की सामाजिक कार्यक्रमासाठी कुठलाही भेदभाव न पाळता एखाद्या व्यासपीठावर जर एकत्रित यायला लागलं तर यावं, ही भूमिका आदरणीय पवारसाहेबांनी आत्ताही व्यक्त केले। नजीकच्या काळामध्ये जेव्हा टिळकांच्या नावाली एक पुरस्कार दिला जात होता तिथं मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये साहेब स्वतः आणि शिंदे साहेब तिथं होते, म्हणजे सुशीलकुमार शिंदे, त्याच्यातून आधीच्या पिढीचं मन किती मोठं आहे हे कुठंतरी आपल्याला बघायला मिळतं आणि तीच भूमिका हे कुठंतरी आपण सर्वांनी शिकलं पाहिजे आणि आजच्या राज्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे आमच्या पिढीच्या सुद्धा, असं आम्हाला कुठंतरी वाटतं। तुमची माहिती काय आहे, अजित पवार आणि शरद पवारांमध्ये डायलॉग होतो का? आता एका व्यासपीठावर ते जर आले असतील, जर एखाद्या मुलाला काय मदत करायची असेल, आता नवीन स्कॉलरशिप ही आदरणीय पवारसाहेबांनी सुप्रियतेनी पुढाकार घेऊन तिथं सुरू केलेली आहे, किती मुलं विद्यापीठांची येतात, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट कॉलेजची येतात का महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून येतात, पण एखादी योजना एखादी संस्था चांगली चालावी त्यातून लोकांना मदत व्हावी यासाठी 100% संभाषण तिथं त्या दोघांचं होत असेल असं मला वाटतं। तुमची अनुपस्थिती देखील चर्चेचा विषय ठरली दादा, कारण सगळे पवार फॅमिली होती, फक्त रोहित पवार नव्हते। समजून घ्या ना की 25 तारखेपासून महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी युवांचे प्रश्न मनामध्ये ठेवून आपण सर्वजण मिळून यात्रा काढत आहोत, त्याचं काही प्रमाणात नियोजन हे करावं असतं, करावं लागतं, आणि मोठे दिग्गज एकाच व्यासपीठावर जर कार्यक्रमाला असतील तर मला असं वाटलं की या 25 तारखेच्या नियोजनामध्ये आणि 24 तारखेच्या नियोजनामध्ये कुठंतरी लक्ष हे घातलं पाहिजे। त्याच्याचबरोबर माझे पंजोबा म्हणजे आनंदरावांच्या नावाली आरोग्य योजना मी गेले 10 वर्ष चालवत आहे, त्यातून आजपर्यंत 10,000 जास्त लोकांचे ऑपरेशन, त्याच्याचबरोबर इतरही जी काही सेवा आहे ज्याच्यातून आत्तापर्यंत 20 कोटीपेक्षा जास्त निधी हा सामान्य लोकांना दिला गेला आहे। त्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये आमच्या आधीच्या पिढीच्या बाबतीत खास करून पवारसाहेबांची जी पिढी होती ज्यांच्यामुळे आम्ही घडलो, नाही तर पवार हे नाव पुढे आलं त्यांच्या बाबतीत आणि त्यांच्या नावाच्या विषयाच्या बाबतीत आम्ही कुठेही राजकारण करत नाही एवढंच या ठिकाणी सांगतो। नाही, शब्द आणि जाहिराती याच्यावर या सरकारच्या बाबतीत आपण काय बोलणार, उद्या सरकार काय भूमिका घेत आहे हे कुठेतरी आपल्याला बघावं लागेल। माझं एकच मत आहे की नुसतं चर्चेत राहून चर्चा करून मार्ग निघत नसतो, संवाद साधून त्याच्यावर कुठं ना कुठं ते कॉन्क्रीट स्टेप्स हे घ्यावे लागतात, हे सरकार त्या बाबतीत काय करेल हे बघावं लागेल। त्याच्याचबरोबर गेल्या 40 दिवसामध्ये किती वेळा बैठका झाल्या, त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले आणि त्याच्याबद्दल काय सकारात्मक भूमिका आज या 40 दिवसामध्ये त्यांनी घेतलेली आहे। तसंच धनगर आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा 30 दिवस त्यांनी दिले होते, त्या 30 दिवसामध्ये कुठल्या बैठका झाल्या, त्याच्यामध्ये काय चर्चा झाली, कोणकोण तज्ज्ञ त्याच्यामध्ये होतं हे कुठंतरी आपल्याला बघावं लागेल। पण 24 तारखेला जर सरकार याबाबतीत काय घोषणा करणार असेल तर ती कशी असेल हे कुठंतरी आपल्या सर्वांना बघावं लागेल। 2024 च्या निवडणुका लांब आहेत दादा खरं तर, पण भाजपकडून 2 लोकसभा मतदारसंघावर त्यातला एक म्हणजे बारामती आणि दुसरा पुणे, बावनकुळे परवा दिवशी पुण्यात असताना म्हणाले की बारामती तर जिंकणारच महायुती, का एवढं बारामतीकडे लक्ष दिलं जाते? खरं तर पवारांच्या हातातून बारामती काढून घ्यायचा प्लॅन त्या महायुतीने आखलाय असं तसं नाही, सर्वच मतदारसंघामध्ये खास करून लोकसभेच्या बाबतीत
भाजपची पीछेहाट होताना सगळ्यांनाच दिसत आहे, सगळ्या सर्वेमध्ये तसं दिसत आहे। त्यामुळे जर नुसती बारामतीची चर्चा जर त्यांच्या नेत्यांकडून सातत्याने होत राहिली तर त्यांना असं वाटतं की मराठी मीडियाचं लक्ष हे कुठेतरी फक्त बारामतीवर केंद्रित होईल आणि इतर जे मतदार आहे मतदार संघ आहेत त्याच्यावर मराठी मीडिया ही लक्ष देणार नाही असं त्यांना वाटत असेल। पण बावनकुळे साहेब कुठेतरी चुकतात, मराठी मीडिया ही तशी सोपी नाही, त्यांचा अभ्यास खूप खोलात असतो। बारामतीची बातमी जशी लावतात तसे ते इतरही मतदारसंघावर लक्ष देऊन हसतात, त्यामुळे त्यांची जी स्ट्रॅटेजी की सारखं सारखं बारामतीवर बोललं तर सगळे बारामतीबद्दलच चर्चा करतील आणि बाकी इतर मतदारसंघामध्ये जी भाजपची पीछेहाट आज होताना दिसत आहे त्याच्यावर कुणी चर्चा करणार नाही, त्यांना जे हे वाटतं ते चुकीचं आहे। दादा, मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोजमध्ये जे फोडाफोडीचं राजकारण झालं त्यानंतर जो चिखल निर्माण झाला, आता पुढे चालून जो निवडणूक आणल्या आहेत तर ज्या वेळेला एकमेकांसमोर उभे राहणार आहे त्या वेळेला म्हणजे आताची राष्ट्रवादी म्हणजे तुम्ही जिथे स्थिर आहात मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, पण येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे आज सत्तेत आहेत त्यांच्याकडनं पैशाचा आणि ताकदीचा मारा खूप मोठ्या प्रमाणात होईल। पण पैशाच्या आणि ताकदीपेक्षा सगळ्यात मोठी ताकद ही लोकशाहीची आणि लोकांची असते। लोकांना जे आज या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, ज्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान हा आपल्या सगळ्यांना आहे, त्या स्वाभिमानामध्ये अजून एक विषय येतो, तो म्हणजे संस्कृतीचा अभिमान। आणि आज जे काही चाललं आहे ते लोकांना पटत नाही, त्यामुळे लोक नक्कीच या आर्थिक आणि वेगळ्या ताकदीची जी शक्ती ही भाजप आणि मित्रपक्षाकडनं लावली जाते त्याच्या विरोधात जे वातावरण आहे ते अजून विरोधात जाईल आणि जे भाजपच्या आणि मित्रपक्षाच्या विरोधात जे पक्ष आहेत त्यांना याचा फायदा होईल। फक्त एवढंच आहे की उमेदवार देत असताना चांगल्या बॅकग्राऊंडचे जे लोकांच्या खऱ्या हिताचे काम करतील असेच उमेदवार सगळ्या पक्षांनी दिले पाहिजे। दादा, मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज दरंगे पाटील जी मागणी करतात ते का कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, तुम्हाला वाटते का हे प्रमाणपत्र देण्यात यावं? सरकार या बाबतीत चर्चा करत आहे, सरकार याच्यात काय प्रस्ताव पुढे आहे आणणार आहे हे कुठेतरी आपल्या सगळ्यांनाच अभ्यास करावा लागेल। एकनाथ पवार भाजपला सोडून राजीनामा दिला आणि दरंगे पाटलांना त्यांनी सपोर्ट केलाय काल वाटत नाही, एका सामाजिक कार्यकर्त्याने नाही तर जो राजकीय क्षेत्रामध्ये काम करत होता त्यांनी तो निर्णय घेतलेला, तो त्यांचा व्यक्तिगत आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सगळ्यांनाच सांगितलेली आहे। नहीं, अभी जो भी सरकार ने आज ऐड के माध्यम से कहा है वो आज सिर्फ ऐड ही है, कल उस बारे में क्या स्टेटमेंट वो देते हैं और किस तरीके से वो इस चीज़ का नियोजन करेंगे, प्लानिंग करेंगे या कमिटमेंट करेंगे, ये स्टेटमेंट ऑफिशियल स्टेटमेंट आने के बाद ही हम सबको समझ में आएगा। फिर देखते हैं, और दो दिन रुकना है, सरकार क्या किस तरीके से इस सिचुएशन को सॉल्व करती देखना पड़ेगा। जरांगे पाटिल 25 तारीख से वापस ऑपरेशन शुरू कर रहे हैं, इसके लिए उन्होंने कहा है कि किसी भी सरकार के सरकारी लोगों को हम अंदर घुसने नहीं देंगे, आरक्षण अगर देंगे तो तभी हमसे बात कीजिए, तो इस सबसे सरकार डर गई ऐसा लगता है आपको? जी, सरकार किस भूमिका से विचार कर रही वो हम नहीं बता सकते, लेकिन जरांगे पाटिल साहब हो या उनके जो भी सामाजिक कार्यकर्ते हो, आज तक उन्होंने बहुत ट्रांसपेरेंटली और स्वच्छ मन से भूमिका ली है। अभी उस भूमिका को सरकार किस तरीके से रिस्पॉन्ड करती है वो हम सबको देखना पड़ेगा। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।